नमस्कार मित्रांनो, मी सुनील दळवी. विठोबा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन बिझनेस अकाउंट्स अँड टॅक्सेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आतापर्यंत आपण कमीत कमी 29 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि प्रॅक्टिकल अकाउंट्स कशाप्रकारे लिहितात, मॅन्युअल अकाउंट्स कशाप्रकारे लिहितात हे मी तुम्हाला या सर्व व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, जे आपण बुक्स ऑफ अकाउंट लिहिलं होतं, म्हणजे सेल्स रजिस्टर लिहिलं होतं, परचेस रजिस्टर लिहिलं होतं, त्यानंतर लेजर्स बनवले होते, कॅशबुक, पी टी कॅशबुक, बँक बुक आपण बनवले होते, त्यानंतर व्हाउचर्स कसे बनवायचे, चेक कसे बनवायचे, चेक कशाप्रकारे डिपॉझिट करायचे, त्यानंतर पेमेंट व्हाउचर कशाप्रकारे बनवायचे, म्हणजे पी टी कॅशबुक असू दे किंवा बँक पेमेंट व्हाउचर असू दे, ते कशाप्रकारे आपण बनवायचे, त्यामध्ये डिस्क्रिप्शन म्हणजे नॅरेशन आपण कशाप्रकारे लिहायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सर्व व्हिडिओजमध्ये जे अपलोड केले त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर कशाप्रकारे काम करता येईल आपल्याला, म्हणजे कशाप्रकारे काम करायचं येते, कशाप्रकारे काम असतं हे मी तुम्हाला सर्व काही माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर मित्रांनो, आता एक आनंदाची बातमी आहे की आता सर्व बुक्स आपण क्लोज तर केलेले आहेत, तर त्यावरून ट्रायल बॅलन्स कशाप्रकारे बनवतात ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण सुरू करूया. मित्रांनो, ट्रायल बॅलन्समध्ये पोस्टिंग कशाप्रकारे काय करतात हे मी तुम्हाला आता सांगत आहे. आता तुम्ही जो माझा मागचा जो आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला मागचा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला कॅशबुक कसं बनवतं ते सांगितलं होतं, बँक कॅशबुक कसं बनवतं ते सांगितलं. आता कॅशबुक आणि बँकबुकमध्ये आपला हा बॅलन्स शो करतो आहे जो आपण 31 मार्चला ट्रान्सफर करणार आहोत. हा बघा, 31 मार्च 2020 बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड आहे, हा 1 एप्रिल 2020 आपण ट्रान्सफर करतो. तर आपण 31 मार्च 2020 ट्रायल बॅलन्स बनवत आहोत. तर हा जो बॅलन्स आहे हा डेबिट बॅलन्स आहे. बघा, तुम्ही जर बघाल तर कॅशबुकची डेबिट साईडची टोटल जास्त आहे, क्रेडिट साईडची टोटल ही कमी आहे. त्यासाठी जो बॅलन्स जो आहे ते मी दाखवलेला आहे, 3660 हा कॅशचा आहे आणि 7550 आहे तो बँकेचा आहे. तो मी काय केलेला आहे की डेबिट बॅलन्स असल्यामुळे मी ट्रायल बॅलन्सच्या डेबिट अकाउंटला तो शो केलेला आहे. हे बघा मित्रांनो, ट्रायल बॅलन्स आहे कॅश इन हँड 3660 आणि 7550 आहे. हे बघा, 7550 आहे कॅश ॲट बँक. तर हा मी इथे ट्रान्सफर केलेला आहे. तर आपण आता पुढचे बुक्स बघूया. इथे आपण कॅशबुक पूर्णतः क्लोज केलेलं आहे. इथे आपण लिहिलं आहे की बाय बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड. कॅरीड फॉरवर्ड म्हणजे काय, पुढच्या वर्षासाठी आपण हा बॅलन्स ट्रान्सफर करीत आहे. जो 31 मार्चचा जो बॅलन्स तुमच्याकडे जे कॅश आणि बँकेमध्ये जो बॅलन्स होता तो आपण 1 एप्रिल 2020 ट्रान्सफर करत आहे. परंतु आपण जे बॅलन्स शीट आहे, जनरली जे आपलं फायनान्शियल इयर आहे, 1 एप्रिलपासून सुरुवात होते आणि 31 मार्चपर्यंत असतं. 12 महिन्याचं आपलं एक फायनान्शियल इयर असतं. तर जनरली आपण ट्रायल बॅलन्स तो एका वर्षाचा बनवतो, तर आपण एका फायनान्शियल इयरचा आपण हा ट्रायल बॅलन्स कन्सिडर करू. तर आपल्याकडे कॅश इन हँड 31 मार्च 2020 3660 होती आणि कॅश ॲट बँक 7550 होती. तर मित्रांनो, आता मी पुढचं तुम्हाला लेजर दाखवते. मित्रांनो, आपण आता सेल्स रजिस्टरवरून जे पोस्टिंग केली होती, म्हणजे आपल्या डेटर्सला आपण पोस्टिंग केलेली, आपण लिहिलेलं आहे कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स. कस्टमर अकाउंट डेबिट साईडला आहे बघा, इथे आपण ही केलेली सेल्स किती आहे तो, आणि ही क्रेडिटची म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट. बायोफार्मा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, ती आपली कस्टमर आहे बघा. आता ह्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे 1742 रुपये, हा काय आहे, आपला डेबिट बॅलन्स आहे. हे काय, आपण ज्यांना मटेरियल विकतो, जे कस्टमर असतात त्यांना आपण काय म्हणतो, सन्ड्री डेटर्स म्हणतो. आणि सन्ड्री डेटर्स ह्याचा जो बॅलन्स आहे तो काय आहे, डेबिट बॅलन्स शो करतो. म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटच्या फक्त त्यांचे 2 पेमेंट आलेले आहेत क्रेडिटला. हे बघा, तुम्ही बघत असा, क्रेडिटला 2 पेमेंट आलेले आहेत आणि त्याचा बॅलन्स जो शिल्लक आहे तो 1742 रुपये हा बॅलन्स आहे, तो काय झाला, डेबिट बॅलन्स आहे. म्हणजे डेबिट साईडच्या कॉलमची टोटल जास्त आहे, पुन्हा म्हणजे काय होतो, डेबिट बॅलन्स. हा तोही आपण ट्रायल बॅलन्समध्ये घेतलेला आहे बघा, 1742 एक आहे सन्ड्री डेटर्स. हे बघा लिहिलेलं आहे, 1742 डेबिट साईडला घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपण दुसरी पोस्टिंग केली होती त्याची टू सेल्स. हे बघा, बाय बायोफार्मा प्रायव्हेट लिमिटेड, हे सेल्स 9% अकाउंट आहे, हे सेल्स 6% अकाउंट आहे. तर ह्या दोघांची टोटल जी आहे ती आपण क्रेडिट साईडला दाखवले, 13,200 बघा ह्यांचा क्रेडिट बॅलन्स आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की सेल्स अकाउंट 9%ला आपला हा क्रेडिट बॅलन्स दिसतो आहे. हा बघा, 4440 सेल्स ॲट्रेट 9% आहे आणि सेल्स ॲट्रेट 6% बॅलन्स आहे, 8,788. जरी आपण दोघांची टोटल केली ती टोटल येते 13,228. तर हे बघा मित्रांनो,
हे बघा हे बघा, हे आहे 8,788 आणि 4,400 13,228. तर मित्रांनो, हे आपण सेलची पोस्टिंग केलेली आहे. आता आपण खाली येऊ, से सी जी एस टी आणि एच जी एस टी त्याची पोस्टिंग बघूया आपण कशाप्रकारे काय केलं. तर मित्रांनो, एच जी एस टी आहे हा आपल्या इथे पेएबल आहे. पेएबल म्हणजे काय असतं की आपण हा सेल्सवरती एच जी एस टी कस्टमरकडनं घेतलेला आहे तो आपल्याला काय आहे गव्हर्नमेंटला पे करायचा असतो. तर मी याच्यामध्ये तुम्हाला डेबिट क्रेडिट म्हणजे जो परचेसचा एच जी एस टी आणि सेल्सचा एच जी एस टी ह्याच्यामधून जो शिल्लक राहतो ते काही ह्या ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला मी सांगणार नाही आहे. ते मी हा मी इझिली ट्रायल बॅलन्स आहे. फक्त तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे की तुम्ही कुठेही कोणत्याही कंपनीमध्ये बिंदास्तपणे काम करू शकता. एवढा अकाउंट इझी आहे. तर तुम्ही जर ही जी मी मेथडॉलॉजी तुम्हाला पूर्ण व्हिडिओज अपलोड केले आणि हे जर तुम्ही प्रॉपरली जर त्याचा स्टडी केलात आणि तुमच्या काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही अजून शिकण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जर लिहिलात तर मी तुम्हाला त्या शंकांचं निरासन तुमचं अवश्य करणार. तर आपण हे सी जी एस टी जो आहे हा सी जी एस टी आहे आपण सेल्सवरती घेतलेला आहे, कस्टमरकडून घेतलेला आहे. हा बघा, हा कस्टमरकडनं घेतलेला आहे. हा बघा, कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स टू सी जी एस टी ॲट रेट 9%, टू सी जी एस टी ॲट रेट एच जी एस टी ॲट रेट 6% आहे. बघा, तर ह्या दोन बिलांचं आहे. तर 400 आणि 408 काय आलेलं आहे, एच जी एस टी 400 रुपये आहे आणि सी जी एस टी 400 रुपये. तसंच आपण इथे एच जी एस टी 6% कलेक्ट केलेलं आहे आणि सी जी एस टी 6% कलेक्ट केलेलं आहे. तर ह्या दोघांचं मी काय केलेलं आहे, कॉम्बिनेशन म्हणजे एकच लिहिलेलं आहे आणि ट्रायल बॅलन्सला क्रेडिट झाले. बघा, यांचा क्रेडिट बॅलन्स आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जिथे क्रेडिट बॅलन्स जास्त असतो किंवा क्रेडिट बॅलन्स जिथे असतो त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो. हा बघा, इथे आपण हा बॅलन्स क्रेडिट पूर्व हा पुढच्या वर्षासाठी ट्रान्सफर केलेला आहे. हा बघा, हा क्रेडिट बॅलन्स आपण कुठे दाखवलं आहे, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दाखवलं आहे. किती 927 एच जी एस टी पेएबल आणि सी जी एस टी पेएबल या दोघांची जर तुम्ही टोटल केली 400 आणि 527 तर किती भेटते तुम्हाला 927. तर मित्रांनो, हे आपण सेल्स रिलेटेड सेल्स रजिस्टरपासून जे आपण त्यांचं सेल्स लेजर बनवले त्यानंतर पेमेंट आलं तेही आपण इथे दाखवलेलं आहे. बघा, पेमेंटही डेटर्समध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही जो सेल्स केला त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जे पेमेंट आलं आणि शिल्लक राहिली ते काय राहिली, बॅलन्स रिसिवेबल म्हणजे काय आहे, तो आपला सन्ड्री डेटर्स आहे, त्यांच्यांना आपल्याला पैसे येणं आहे. तर मित्रांनो, आपण ही सेल्सची जी तुम्हाला लेजर जे मी शिकलो होतं त्याची आपण हे लेजर्स क्लोज करून त्याचं आपण ट्रायल बॅलन्सला इथे ट्रान्सफर केलेलं आहे. तर मित्रांनो, मी अशा धरतो की तुम्हाला हे समजलं असेल आणि मी पुढे कंटिन्यू करतो. मित्रांनो, आता आपण बघत आहोत हे परचेस आहे, परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. इथे क्रेडिटर्स सप्लायर्स आपला कोण आहे, ए बी सी प्रायव्हेट लिमिटेड हे आपले कोण आहे, सप्लायर्स आहे. बघा, यांची आपण प्रोव्हिजन केलेली आहे, म्हणजे याची आपण जेवी पास केली याचं लेजर बनवलेलं आहे. ह्याचा जो बॅलन्स आहे 1455 रुपये हा काय झाला आहे, क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणून आपण तो काय दाखवलं आहे, संडे क्रेडिटर्स ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट सेलला दाखवलं 1455 रुपये. हे बघा मित्रांनो, तसंच आपण पुढील अकाउंट याचे क्लोज करा, परचेसेस. परचेस काय म्हणजे, परचेस अकाउंट डेबिट म्हटलेलं आहे. परचेसचा जो डेबिट बॅलन्स आहे तो आपण ट्रायल बॅलन्सच्या परचेस ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला गेलेला आहे. बघा, परचेस ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. दुसरा, दोघांची जर टोटल तुम्ही केली तर 3,700 म्हणजे 10,735 रुपये टोटल होती ह्या दोघांची. म्हणजे परचेस ॲड्रेट 9% आणि परचेस ॲड्रेट 6% ह्यांची जी टोटल मी जी तुम्हाला दाखवलेली आहे ती बघा इथे 10,735 रुपये. ही बघा दिसली, ह्या दोघांची टोटल जर केली 10,700. याचं काय, डेबिट आहे, परचेस अकाउंट डेबिट, म्हणून ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आपण ते लिहिलेलं आहे 10,725. तसंच ह्यांचं आपण जे पोस्टिंग करायची आहे सेल्स एच जी एस टी म्हणजे हे काय माहिती आहे, हे जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा ज्याच्यानं आपण मटेरियल परचेस करतो त्याला आपण एच जी एस टी आणि सी जी एस टीसुद्धा देतो. तर त्याची सुद्धा पोस्टिंग मी सेपरेट तुम्हाला दाखवली. बघा, इथे मी पोस्टिंग सेपरेट दाखवली. आता इथे काय आहे की एच जी एस टी ॲड्रेट 9% डेबिट केलेलं आहे. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू एच जी एस टी टू सी जी एस टी अकाउंट डेबिट सॉरी परचेस अकाउंट डेबिट एच जी एस टी अकाउंट डेबिट सी जी एस टी अकाउंट डेबिट टू सप्लायर टू क्रेडिटर्स टू ए बी सी. हे बघा, या कंपनीचं नाव काय, टू ए बी सी प्रायव्हेट लिमिटेड. तर आपण काय हे परचेस जे सॉरी हे जे एच जी एस टी आणि सी जी एस टी जे आपण त्यांना दिलेलं आहे सप्लायरला ते बघा. हे बघा, हे एच जी एस टी आहे आणि हे एच जी एस टी आहे, बरोबर आहे. आता हे एच जी एस टी 6% आणि एच जी एस टी 9% याची टोटल करून मी जे तुम्हाला दाखवलं आहे एच जी एस टी रिसिवेबल विच इज रिसिवेबल फ्रॉम द होम विच इज रिसिवेबल फ्रॉम द गव्हर्नमेंट, बरोबर आहे. हे बघा, 333 आणि 422. मित्रांनो, हे गव्हर्नमेंटकडनं रिसिवेबल म्हणजे गव्हर्नमेंटला आपण पेबलच असतो
तर आपण काय माहिती आहे, जो सप्लायर्स जेव्हाकडनं जेव्हा आपण परचेस करतो आणि जो एक्जीएसटी आणि सीजीएसटी पेड करतो, तर आपल्याला काय माहिती आहे ती जो आपला पेबल असतो त्याच्या अगेन्स्ट रिसिवेबल आपल्याला लेस करून जो बॅलन्स असतो तो आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायचा असतो. तर त्याची मी अजून तुम्हाला प्रोव्हिजन किंवा त्याची जनरल वॉचे कशाप्रकारे पास करायची ते अजूनपर्यंत या एवढ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. कारण माझा एकच उद्देश आहे की तुमचा अकाउंटचा बेस पहिला हा पूर्ण आपण हा क्लिअर करूया, बेसिक अकाउंटिंग फंडा पहिले आपण क्लिअर करूया. तुम्हाला मॅन्युअल अकाउंट्स कशाप्रकारे लिहित होते पहिले आणि त्या प्रॅक्टिकल अकाउंट्स कशाप्रकारे असतं, कंपन्यांमध्ये कशाप्रकारे काम करतात ह्याचं मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी फक्त आपण हे जनरल इंटरेस्ट ज्या पास केले हे सर्व आपल्या बरोबर आहेत. आता फक्त तुम्हाला जे म्हणजे सीजीएसटीची एंट्री कशी पास करायची, एचजीएसटीची एंट्री कशी पास करायची, त्यावरून ॲक्च्युअल पेएबल किंवा ॲक्च्युअल रिसिवेबल कशाप्रकारे काढायचं हे मी तुम्हाला माझा पुढचे व्हिडिओ जे अपलोड करेन त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आता फक्त तुम्ही एवढंच ध्यानात घ्या की एचजीएसटी रिसिवेबल किंवा सीजीएसटी रिसिवेबल म्हणजे ही जी अमाऊंट आहे ही गव्हर्नमेंटकडनं आपल्याला येणं आहे, म्हणून आपण इथे काय दाखवलं एचजीएसटी रिसिवेबल ही काय डेबिट बॅलन्स आहे. बघा मित्रांनो, इथे डेबिट बॅलन्स मी लिहिलेलं आहे 225 आणि 108 हे दोन बिलन्स आहे, 333 सीजीएसटी आहे. बघा एचजीएसटी 9%, एचजीएसटी 6%, या दोघांची जर टोटल तुम्ही केले तर किती येतं 755 रुपये येतं. तर मित्रांनो, मी इथे हे दाखवलेलं आहे, बघा हे काय डेबिट बॅलन्स आहे, म्हणून हे ट्रायल बॅलन्सचे आपण डेबिट साईडला घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढचा व्हिडिओ पुढची क्लिप बघूया. तर मित्रांनो, इथे मी एक्सपेन्सची पोस्टिंग कशाप्रकारे करतात ते मी आता तुम्हाला शिकवणार आहे. जसं एक्सपेन्स आपण केलं तर काय आलं, एक्सपेन्स अकाउंट डेबिट साईडला टू कॅश आली, बरोबर आहे. आता हा एक्सपेन्स आपण काय आला प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केलेला आहे. तर एक्सपेन्स हा डेबिट बॅलन्स आहे, म्हणून इथे जर तुम्ही बघाल तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला मी हे सर्व एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. जसा हा 20 रुपये आहे कन्व्हेन्स, अवघा मित्रांनो इथे कन्व्हेन्स आहे 20 रुपये, तुम्ही ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला घेतलेलं आहे 20 रुपये, बरोबर. त्यानंतर आहे तुमचं टेलिफोन एक्सपेन्सेस, त्यामध्ये 100 रुपये ट्रायल बॅलन्स. म्हणून तुम्हाला इझिली माहिती पडावं यासाठी मी कलर कॉम्बिनेशन दिलं, सेम कलर दिलेला आहे. बघा कलर चेंजेस आहेत प्रत्येक ठिकाणी, तुम्ही बघाल तर प्रत्येक हेडचा मी कलर चेंज केलेला आहे. कारण का तुम्हाला हे इझिली समजावं, एक्सपेन्स अकाउंट डेबिट आहे म्हणून एक्सपेन्स अकाउंट डेबिट आहे, त्यासाठी आपण ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला एक्सपेन्सचे सर्व टोटल दाखवले. बघा जसं आहे की तुमचा कन्व्हेन्स आहे, टेलिफोन एक्सपेन्सेस आहे, ऑफिस रेंट आहे, एम्प्लॉई सॅलरी आहे, स्टाफ आहे, वेलफेअर आहे, हे बघा मित्र हे बघा. दुसरा मित्रांनो हे दोन पेजेसमध्ये मी डिवाईड केले होते कारण का तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावं. हे बघा हे आपलं रेंट अकाउंट आहे 500 रुपये डेबिट बॅलन्स, म्हणून ते आपण डेबिट केले, डेबिट बॅलन्स आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला आपण ट्रान्सफर केलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केलेलं आहे, बरोबर आहे. बघा डेबिट बॅलन्स म्हणून ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला घेतलेलं आहे, रेंट ऑफिस रेंट 500, तसं बुक्स अँड पिरियडिकल्स 60, बुक्स अँड पिरियडिकल्स 60 आहे. बघा कलर बघा मित्रांनो, कलरवरून तुम्ही फटकन तुम्हाला ओळखू शकाल. बघा 60 रुपये रिलीजियस मी 60 रुपये रिलीजन, मग जेवढ्या रुपये एक्सपेन्स आहे तेवढं आपण ट्रायल बॅलन्स डेबिट साईडला घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण सेल्स रजिस्टर, परचेस रजिस्टर बघितलेलं आहे, म्हणजे त्यानंतर कॅशबुक क्लोजिंगच्या ते आपण सर्व इंटरेस्ट इथे टाकलेले आहेत, सर्व लेजर्स आपण क्लोज करून त्याच्या इंटरेस्ट सर्व ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडच्या असं डेबिटला घेतलेले आहे, क्रेडिट साईडच्या इंटरेस्ट क्रेडिटला घेतलेले आहेत. आता आपण मित्रांनो, आपण ही पुढची एंट्री बघत आहोत ती कॅपिटल अकाउंट, जे एंटरप्रेन्युअरने जे मालकाने जे पैसे आणले धंद्यामध्ये ते आपण इथे लावले. बघा धंद्यामध्ये पैसे आणण्यामध्ये काय होतं, कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट, हे बघा टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता हे जो आपण धंद्याची इन्व्हेस्टमेंट आहे ते क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून आपण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दाखवलं कॅपिटल अकाउंट, हे बघा क्रेडिटला 10,000 रुपये दाखवलेले. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपण सर्व ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग केलेली आहे. मी आता तुम्हाला ॲक्च्युअल ट्रायल बॅलन्स सर्व दाखवत आहे. आतापर्यंत जे मी तुम्हाला दाखवलं होतं ट्रायल बॅलन्स प्लस लेजर, त्याची पोस्टिंग आपण कशाप्रकारे करतो त्या एका स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे. आता फक्त आपण ट्रायल बॅलन्स बघू. मित्रांनो, हा एक्सेल मला ट्रायल बॅलन्स आहे, बघा इथे एक्सवाय प्रिंटिंग ट्रायल बॅलन्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 कॅश इन हँड 3,600, हे बघा. हे जर तुम्ही बघाल जे आपण डेबिट बॅलन्स जे होतं डेबिट सल्ला घेतलेले, ज्यांच्या क्रेडिट बॅलन्स होते त्यांना क्रेडिट सल्ला घेतलेले, तर तुम्ही बघाल तर 26,500 हा आपला ट्रायल बॅलन्स इथे मॅच झालेला आहे, हा बघा मित्रांनो. तर या ट्रायल बॅलन्सवरून हे बघा मित्रांनो, या ट्रायल बॅलन्सवर आपल्याला तुम्हाला दिसेल अशा प्रकारे थोडक्यात मी करतो. या ट्रायल बॅलन्सवरून आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कशाप्रकारे बनवतात ते मी तुम्हाला सांगणार आहे, हे बघा. हे बघा हा आपला आला ट्रायल बॅलन्स, त्याच्यावरून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि
बॅलन्स शीट कशा प्रकारे बनवतात ते मी आता तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं इथे मी सांगतो आहे, परंतु मी एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे, कारण का इथे मला वाटतं 14 मिनटं झालेली आहेत. कारण तुम्हालाही नंतर काय माझ्या व्हिडिओ बघतेवेळी किंवा काम करतेवेळी मजा आली पाहिजे, म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले. जर तुम्ही बघाल तर माझे व्हिडिओ हे मॅक्झिमम आता हा 14 मिनटाचा एक व्हिडिओ झालेला आहे, परंतु याच्या अगोदरचे व्हिडिओ ते 11-12 मिनटाचे असेल, छोट्यातल्या छोटे व्हिडिओ एक 5 मिनटं 6 मिनटाचा असेल. हे छोटे छोटे व्हिडिओ आहेत आणि मॅक्झिमम जो माझा व्हिडिओ आहे मोठा तो एक 14 ते 15 मिनटाचा व्हिडिओ असेल. तर मित्रांनो, हे व्हिडिओ एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये बनवले आहे, जेणेकरून तुम्हाला थेरोटिकल नॉलेज काय याच्यामध्ये दिलेलं नाही, जे काय दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज दिलेलं आहे की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेलं की तुम्हाला कशाप्रकारे काम करायचं हे डायरेक्ट स्पून फीडिंग मी तुम्हाला ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमधून मी तुम्हाला दिले. जे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते डायरेक्ट स्पून फीडिंग आहेत तुम्हाला. तुम्हाला काहीतरी स्टडी जाऊन करायचे नाही, जे मी तुम्हाला शिकवलं तेच जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं प्रत्येक कंपनीमध्ये, तुम्ही बिंदास्तपणे कोणत्याही कंपनीमध्ये जाऊन अकाउंट्स हे लिहू शकता मित्रांनो. तर हा मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहे. तर मित्रांनो धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.